कायदेची भाषा बोलतोस ना, आता आम्ही भी तुझ्याशी त्याच भाषेत बोलू. पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करू की त्या आमच्याच कारभारीने तोवर त्यांच्यापासून लांब राहायचं. त्यांच्या जवळ जरी गेला ना, जिवंत जाळू. आई काय बोलतीस तू? पिंकी जर का या घरातनं बाहेर गेली ना, तर आपल्याला सुद्धा या घराच्या बाहेर जावं लागेल. कारण आता आपण टेक्निकली तिच्या मालकीच्या घरात राहतोय. अगदी बरोबर बोललात छबीदार छबीताई. हा वाडा माझ्या पिऊच्या तर मालकीचा आहे. ए काय तुझं नाव येते? एकदा सांगितलं कळत नाही. काय सांगितलं होता? फोटोवर न ही तुमची बायको आहे सिद्ध होत नाही. कबाड पण ठेवायचं. हो, आणि आजच्या डिजिटल युगात हे असले फोटो कसेही मॅनेज करता येतात. युवराज दोंडे पाटील, सॉरी, म्हणजे माझ्या अंतःकरणापासून मी खरंच सॉरी. म्हणजे माझ्या केसांच्या मुळापासून बेंबीच्या देठापर्यंत सॉरी. म्हणजे बेंबीच्या देठापासून पायांच्या नखापर्यंत सॉरी. खरंच सॉरी हो, मला हे सगळं करायचं नव्हतं. पण काय करणार, करावं लागलं मला. पण ठीक आहे, आता मला तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत ना. तत्पूर्वी आईसाहेब, मी तुमची हात जोडून माफी मागतो. तर मला अशा काही गोष्टी सांगायच्या आता की ज्या फक्त एका नवऱ्यालाच आपल्या बायकोबद्दल माहिती असतात. म्हणजे अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत ना मला आता की ज्या आमच्या दोघांमध्ये पर्सनल आहेत. जी सांगताना मला खूप त्रास होतोय, पण काय करणार. नाही नाही, बोला बोला जांबुवंतराव. म्हणजे तुमच्या काही ते शंकांचं एकदाचं निरसन होऊन जाऊ दे. थँक्यू थँक्यू आईसाहेब. राहू दे, तुम्ही परमिशन दिलेत. खरंच खरंच थँक्यू. त्या अशा काही गोष्टींपैकी एक गोष्ट, पिऊच्या डाव्या पायाचा अंगठा आणि बाजूचं बोट च्या मध्ये एक तिळ आहे.